अयोध्येत आज रामनवमीची धूम आपल्याला पाहायला मिळते आहे. 500 वर्षानंतरची प्रतीक्षा संपली आणि राम मंदिर स्थापन झाल्यानंतर अयोध्येत आज पहिलीच रामनवमी साजरी होत आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती कुठेतरी सर्व प्रशासन आहे ते अलर्ट मोडवरती आहे. पोलीस प्रशासन देखील सर्व गोष्टींवरती लक्ष ठेवून आहे. मंदिर परिसरात 1.5 किलोमीटरच्या आधी दोन्ही ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड लावलेल्या आहेत. कोणत्याही वाहनांना मंदिर परिसरात जाण्यासाठी बंदी आहे. अगदी चोख सुरक्षा व्यवस्था जी आहे ती पोलिसांनी इथं केलेली आहे. कोणत्याही अनोळखी वाहनांना असेल किंवा इतर कोणत्याही वाहनांना असेल मंदिर परिसरात जाण्यासाठी बंदी आहे. खरं म्हणजे पाहायला गेलं तर हा जो ऐतिहासिक रामनवमी आहे ती आज अयोध्येमध्ये धडाक्यात साजरी होत आहे, उत्साहात साजरी होत आहे. प्रत्येक ठिकठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे. देशभरातून आज रामभक्त जे आहेत ते अयोध्येमध्ये दाखल होत आहेत. आणि त्याच पार्श्वभूमीवरती कुठेतरी आता पोलीस प्रशासन आणि सर्व यंत्रणा या आहेत ज्या अलर्ट झालेल्या आहेत. अयोध्येमध्ये आज आपल्याला चोख सुरक्षा व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन अरविंद सह मी सुरज मसूरकर, साम टीव्ही, अयोध्या. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.